या क्षणाची महत्त्वाची बातमी फोन टॅपिंग संदर्भातली. नेत्यांच्या फोन टॅपिंगची आता चौकशी होणार आहे. चौकशीसाठी दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात येते. गृहमंत्री अनिल देशमुखांनी ही समिती नेमलेली आहे. फोन टॅपिंग संदर्भात या समितीतर्फे आता चौकशी होणार आहे. नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात होता आणि या फोन टॅपिंग संदर्भात चौकशी करण्यासाठी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका चौकशी समिती नियुक्त केलेली. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार या दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती ही असणार आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे थेट संपर्कात आहेत. हा दीपक, फोन टॅपिंग संदर्भात आता एक चौकशी समिती नेमून त्याद्वारे ही चौकशी पुढे केली जाणार आहे. काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील कळतात. अनुमा, राज्यात सरकार बदलल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्या होत्या की निवडणुकीच्या काळात आमचे फोन टॅप केल्याचा संशय आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी सुद्धा ट्विटरवरून या संदर्भात आरोप केले होते आणि याची चौकशी करावी राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने अशी मागणी केली होती. संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सुद्धा निवडणुकीच्या काळात आपले फोन टॅप होत होते याची आपल्याला कल्पना होती आणि भाजपच्या नेत्यानेच आपल्याला तशी कल्पना दिली होती असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. आणि या सगळ्या तक्रारी आणि वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सगळ्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यासाठी दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे. अनुपमा, प्रामुख्याने इस्रायलमधून एक सॉफ्टवेअर आणलं गेलं आणि त्याच्याने हेरगिरी केली गेली राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर, शिवसेनेच्या नेत्यांवर निवडणुकीच्या काळात असा आरोप होतोय. आणि हे राज्य सरकार म्हणजे त्यावेळेचं जे भाजप सरकार होतं त्यांनी राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं आणि अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप होतोय. आणि या सगळ्या आरोपांची त्यामुळे आता ही चौकशी होणार आहे. दोन सदस्य ही चौकशी करून आपला अहवाल जो आहे तो गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर करतील. त्याच्यानंतर या फोन टॅपिंग मधली मागची जी सत्यता आहे ती समोर येणार आहे. धन्यवाद दीपक दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर गृहमंत्री अनिल देशमुखांनी ही समिती नेमलेली आणि दोन जणांच्या चौकशी समिती मार्फत ही सगळी पुढची चौकशी आता होणार आहे.